उद्या दिनांक 14 एप्रिलला सर्व देशभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार आहे। गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे निर्बंध होते आणि त्यामुळे लोकांना आपल्या उत्साहाला आवर घालावा लागला होता, पण यावर्षी खूप मोठा उत्साह आहे आणि पुणे शहर पोलिसांनी याकरता जय्यत तयारी केलेली आहे। त्याकरता खूप मोठ्या प्रमाणात बैठका घेण्यात आलेल्या आहेत, शांतता कमिट्या, दक्षता कमिट्या, मोहल्ला कमिट्या, तसेच सर्व आयोजकांच्या बैठका, मग त्या पूर्ण शहर स्तरावर तसेच आमच्या डीसीपीच्या स्तरावर, पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत। पुणे शहरामध्ये 3 ठिकाणी, त्याच्यामध्ये बैल गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे, तसेच आजोबा टावरजवळ जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तसंच विश्रांतवाडी चौकामध्ये एक परंपरेप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात, त्याकरताची पूर्ण तयारी केलेली आहे। त्या ठिकाणी वाहतुकीसाठी डायव्हर्जन पॉईंट देण्यात आलेले आहेत आणि ते डायव्हर्जन पॉईंट आम्ही वर्तमानपत्रातून तसेच केबल टीव्हीच्या माध्यमातून लोकांना कळवलेले आहेत। या दरम्यान योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे, तसेच नियोजित आहे। जे लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतायत किंवा करतील, त्यांच्यावर योग्य ते नियंत्रण आणि योग्य तो अंकुश ठेवण्याचं काम पोलीस विभाग करत आहे। 6,000 जास्त पोलीस दल यामध्ये तैनात आहे। आमच्या मदतीला SRPF आलेली आहे, आमची सर्व क्राईमची पथकं असतील, QRT ची पथकं असतील, RCB ची पथकं असतील, तसंच BDDS असेल, डॉग स्क्वॉड असेल, हे या सगळ्यामध्ये तैनात असेल आणि शहरामध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीनं सर्वपरीनं प्रयत्न करण्यात येत आहेत। सर्व उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आपण सर्वच भारतीय लोक आपण या दिवशी अत्यंत शांततेनं उत्साहाने हा सण साजरा करूयात, महामानवाला अभिवादन करूयात, पण कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होणार नाही याची दक्षतासुद्धा घेऊयात। उद्या या दिवसासाठी माझे जवळपास 10 DCP, 4 ADC, जवळपास 25 ACP, 600+ पोलीस निरीक्षक, सब पोलीस उपनिरीक्षक हे अधिकारी आणि 6,000+ जवान दिवसभर रात्रंदिवस तैनात असणार आहेत।